समस्त राजूरकर मंडळी मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करत असताना आज खर तर मारुतीरायांचं दर्शन करण्याचा आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आला. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा अखंड श्रावण मास अखंड विना प्रहर प्रत्येक पावतीनं केलेला असतो आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासून मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा धार्मिक उत्सव संपन्न होतो. पालखी सोहळा संपन्न झाला, आरतीचा कार्यक्रम संपन्न. अतुल शेठ बेंडके शरदादा मान्यवर मंडळी आमचे शरदरावजी लेंडे साहेब मोहिते धमाले अंकुश मामा आमले तारीक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. खरं तर मगाशी शरदरावांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता जर कुठून सुरू होत असेल तर ती मला वाटतं राजगुरीपासून सुरू होते. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हे राजगुरीमधून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. सगळे जाती धर्माचे लोक या निमित्तानं एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न करत असतात. राजकारणाच्या वेळेला राजकारण, परंतु धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आणि एकत्र असलेल्या आराजुरी गाव खरं तर धन्यवाद दिले पाहिजे त्या सगळ्या नेते मंडळींना, गाव कारभाऱ्यांना ज्यांनी ही गाव बैठक टिकून ठेवण्याचं काम केलंय. या पुढच्या काळात देखील या राजुरीचा नावलौकिक असाच उजीव होत राहो अशीच मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आमचे आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र विघ्नहरचे चेअरमन सत्यशिंदाराय शेरकर हे देखील येणार आहेत. पुढे उशीर आहे पुण्याला आदरणीय पवार साहेबांची भेट घेण्याच्या निमित्तानं ते गेले. इकडे येताना त्यांचा फोन आलेला होता, मला थोडा उशीर होईल, परंतु त्यांच्या वतीनं आपल्या भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोले उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं राजुरीकरांना या पवित्र पावन उत्सवाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो. थांबा.